मुंबईत नाही बातमी आहे, मुंबईमध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह असतो, मात्र यावेळेला जर नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिलेले आहेत. दहीहंडीमध्ये भाग घेणाऱ्या गोविंदांवर वयाची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. 14 वर्षाखालील मुलामुलींच्या सहभागावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्णपणे बंदी घातली. गोविंदा उत्सवादरम्यान 14 वर्षाखालील मुलामुलींचा सहभाग आढळला तर मुलांचे पालक, गोविंदा पथकांचे प्रमुख आणि आयोजकांवर कारवाई केली जाणार आहे. तर मुंबईमध्ये खरं तर दुपारपासून उत्साह सुरू होतो दहीहंडीसाठी, मात्र आत्ता नेमकी काय कुठवर तयारी आली या संदर्भात जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडून. सुस्मिता, काय नेमकी तयारी सुरू आहे, कुठवर आली आहे ही सगळी दहीहंडीची तयारी? संपूर्ण दहीहंडीचा जो उत्सव आहे याच्यासाठी मुंबईकर आणि अनेक जे गोविंदा पथक आहेत ते खऱ्या अर्थानं आज तयार झालेले आहेत. आपल्यासोबत अनेक आज जी दहीहंडी पथकं आहेत ते दादरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. महाराष्ट्र पोलिसांना सलामी देण्यासाठी युवा जिद्दी मराठा हा जो गोविंदा पथक आहे, या गोविंदा पथकाने एक वेगळीच ताकद आज दाखवायचं ठरवलं आहे. जवळजवळ 7 ते 8 थर ते लावणार आहेत. इथे एक लहान गोविंदासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, अगदी कृष्णाच्या भूमिकेमध्ये कृष्णासारखं नटून थटून इथे मुलं आली आहेत. आपण या पथकातल्या मंडळींना विचारून नेमका कशा पद्धतीने आजचा तुमचा उत्साह असणार आहे, काय आहे आजची स्ट्रॅटेजी? आमचा उत्साह आणि जल्लोष तर एकदम वरतीच आहे, टोकावर आहे. आणि आज आम्ही इथे जे आलो आहे ते आमच्या महाराष्ट्र पोलिसांना वंदना द्यायला आलो आहे. म्हणजे त्याला एक सलामी आहे. ते आमच्यासाठी दिवस रात्र बंदोबस्तात असतात. सण असो, कुठचाही गणेश उत्सव असो, गोपाळकाळा असो किंवा ईद असो, मोहरम असतो, ते 24 तास आपल्या ह्याच्या रक्षणासाठी उभे असतात. आणि आज ते आहे म्हणून मुंबई सुखाने झोपू शकते आणि ते आहे म्हणून आपण सुखाने इकडे तिकडे वावरू शकतो. तर या महाराष्ट्र पोलिसांना आमचा हा सलाम आहे. एक दहीहंडीचा सण म्हटला की उत्सवात एकता किंवा एक जी स्ट्रॅटेजी लागते किंवा ज्या पद्धतीने थर रचायचं, तर यंदा किती थर रचणार आहात? आम्ही यंदा 6 थरांचा संकल्प केलेला आहे. पण दादर येथे आम्ही एक चित्ररथ तयार करणार आहेत महाराष्ट्र पोलिसांवर. तो चित्ररथ आम्ही 3 थरांचा प्रेझेंट करणार आहोत. संपूर्ण सणामध्ये किती लहान बालक असणार आहेत किंवा लहान गोविंदांचा समावेश आहे? आमच्या पथकांमध्ये 16 वर्षाचे सगळी बालकं आहेत, म्हणजे जास्तीत जास्त लहान. आणि जे थोडे 2-3 लहान बालकं आहेत 13-14 वर्षाची, त्यांना आम्ही थरात वगैरे चढवत नाही. आणि आमचं दहीहंडीमध्ये निघण्याचं उद्देश एवढंच आहे की यांनी एन्जॉय करावं, थरात वगैरे कोणाला पडून काही हे नाही, इजा न व्हावी आणि कुठेही रूल्स रेग्युलेशन ब्रेक न व्हावे, बस. लहान गोपाळ आपल्या सोबत आहे, कृष्ण बनून आलाय, कसं वाटतंय, क्या मजा आहे आपल्याला? लहान असल्यामुळे काही फारसं बोलू शकत नाहीये, परंतु हा जो संपूर्ण उत्साह आहे, हा पूर्ण आनंद जो आहे आज दहीहंडीसाठी मुंबईतली अनेक जी नामांकित पथकं आहेत, जसं हे जोगेश्वरीतलं पथक आपल्यासोबत होतं, अशी अनेक नामांकित पथकं आज 7 ते 8 स्थर लावणार आहेत आणि आपली जी एक आगळी वेगळी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आणि या सगळ्या घटना करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना सुरक्षेला कुठेही डावललं जाऊ नये म्हणून प्रयत्न केले जाणार आहे. निश्चित सुष्मिता, एकंदरीत या सगळ्या घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवून द्या, आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी माहिती घेत राहणार आहोत. तुर्तास तुम्हाला धन्यवाद.